हेलो फ्रेंड्स, टेक्स्टार इन कन्नड चैनल के स्वागत। इवत्ती ना वीडियो इवग ऐन एस एस जी डी कर्तारे एरु सविद इपत् सहु एस एस जी डी कर्तु आव टोटल इपत् सविद ऐनूर एपत टोटल हूदे आर वो रिसल्ट अनौंस फाइनल लिस्टन बिटिव नम कर्नाटक के कटआफ नि मेल फीमेल ये वो डिपार्टमेंटली एस्ट कटआफ नि एक्सापल बी एस एफ वा निर्ते सी एस एफ वा निर्ते आसाम रईफल के वा निर्ते अमेंगे पिन टू पिन डीटेल तल्सकोड़ता होनी वर्ष यारे अर्जी सल्ती नोड़ कटआफ क्लियर में साकु वर्ष वो जॉयन आती अरे एर सविद इपत्न कर्तार अदे खंडित जॉयन आती नानी वो कटआफ क्लियर में साकु स्ने संबंधित डीटेल इवग डीटेल नोड़ता होना अदिंद्रे मुंचे चानल सब्सक्राइब मिले सब्सक्राइब मेरे बेल कड़ा क्लीबू नोड़ स्ने एस एस जी डी अरे वो सेंट्रल सशस्त्र पोलिस पड़ेगा बर्तवे एक्सापल ईटीबीपी सी एस एफ बी एस एफ सी आर पी एफ यह रीति एक्स्ट्रा एक्स्ट्रा वंतर इतव अरे सशस्त्र पोलिस कांस्टेबल अंत करीबा जनरल ड्यूटी अंत बरते इवग नम कर्नाटक के कटआफ नि अद्वान नोड़ता होना बेरे राज्य नमेंगे बे या एस एस जी डी यू यी मतारे कर्नाटक के सप्रेट वो कटआफ बेरे राज्य के वो कटआफ बेरे नम कर्नाटकद्वू मात्र कर्नाटक वो कॉपिटीशन रीति इवग नोड़ता होना मेल क्याडेट्रद्ध फस्ट नोड़बिट आमेल फीमेल क्याडेट नोड़ता होना आमेल यहाँ डौनलोड कूड़ा लिस्टन यहाँ डौनलोड अद्वू सहुकोड़ता होती बनी वीडियोन शुरू। ओके स्ने फस्टू मेल क्याडेट्रद्ध कैटगरी वैज सारी कैटगरी वैजल अरे कैटगरी वैजू ऐन डिपार्टमेंटल वैज अदू सहित अद्न इवग नोड़ता होना नम मेल क्याडेट्रे फस्ट नि अद् नो आमेल फीमेल क्याडेट्रद्ध नोड़ता होना नमेंगे बेरे राज्यद बे ना कर्नाटक ना कर्नाटक मात्र नोड़ता होना बेरे राज्यद्रद्व नमेंगे बे स्ने कर्नाटक तक नानु बी एस एफ अली फस्टू सेलेक्ट आगे अब जनरल वो ड्यूटी अथवा इवग जनरल ऐरिया अंत बरत एक्सापल नक्सल ऐरिया जनरल ऐरिया बॉर्डर ऐरिया अंत बरत इवर जनरल ऐरिया सेलेक्ट आगे इ डब्ल्यू एस हतोबू जन सेलेक्ट आगे इवर कटआफ बंदू इपत पॉइंट इपत के निंतु इोड़कोबूँ इपत पॉइंट इपत के वो कटआफ निर्तार कर्नाटकदू बी एस एफ्दू अरे इ डब्ल्यू एस कैटगरी नेक्स्टू सी एस एफ नोड़ इू सह जनरल सेलेक्ट आगे इ डब्ल्यू एस इू सह इपत पॉइंट अरवे निक्स्ट नोड़ कर्नाटक एस एस बी बंदू डब्ल्यू एसली नोड़े मूवत्मूर के निंतु मूवत्मू पॉइंट मूव इन कर्नाटक ई टी बी पींद यारू इ सेलेक्ट आगे मूर् पोस्टू आदि यारू सेलेक्ट आगे आदि इू बैक्लॉग अंत उलिये। नेक्स्टू कर्नाटक आसाम रईफल यारे सेलेक्ट आगे इ डब्ल्यू एसल नोड़े मूवत् पॉइंट मूवत्मू तक सेलेक्ट आगे नेक्स्टू बी एस एफ एस सी नोड़ इंदू मूवते पॉइंट ईवत्मूर तक सेलेक्ट आगे नेक्स्टू सी एस एफ एस सी नोड़े वो मूवत्कु तक सेलेक्ट आगे मूवते पोस्ट इतव इले कर्नाटक के मूवत्कु तक पास अरे मिनिमम कटआफ मूवत्कु तक पास। नेक्स्ट एस एस बी एस सी कैंडिडेट मूवत् पॉइंट नल्वत तक साकु पास ई टी बी पी एस सी कैंडिडेट मूवत् पॉइंट तोत तक पास अरे सेलेक्ट आगे। नेक्स्ट आसाम रईफलसु एस सी कैंडिडेट मूवत् पॉइंट एपत तक सेलेक्ट आगे इत मेल कैंडिडेट हेल्ता नानु इन नेक्स्ट एस टी और नोड़ फस्टू बी एस एफ मूवर तक पास सी एस एफ एस टी बंदू नल्वत्मूर तक पास एस एस पी एस टी बंदू मूवत्त पास ई टी बी पी एस टी बंदू मूवत तक पास आसाम रेपल्स एस टी बंदू मूवत तक पास एक्स सर्विस मैन सह हूदे अस्ट सेलेक्ट आगे यारूबरे मात्र सेलेक्ट आगे सी एस एफ अलू एक्स सर्विस मैन यारू सेलेक्ट आगे कर्नाटक। नेक्स्टू बी एस एफ बी एस एफ नोड़े ओ बी सी कैंडिडेट फस्ट हेल्ता होती आमेल अनरिसर्व नोड़ता होना बी एस एफ बंदू ओ बी सी कैंडिडेट मूवत्क तक पास इन सी एस एफ अल मूवत तक पास ओ बी सी एस एस बी मूवत्क तक पास ओ बी सी इन ई टी बी पी एल अरे ओ बी सी कैंडिडेट मूवत्क तक पास मूवत्क पॉइंट नल्वत तक पास आसाम रईफल्स बंदू ओ बी सी कैंडिडेट मूवत्मूर पॉइंट अरवत्क तक पास इन नेक्स्ट अनरिसर्व कैटगरी नोड़ता होना बी एस एफ अल्ली नोड़े मूवते तक पास मूवते पॉइंट नल्वत्क तक पास अगर फाइनल लिस्टली इवर वो हेसर कुंतिरुवंतद्द सी एस एफ अल्ली नोड़े अनरिसर्व कैटगरी नल्वत्मू पॉइंट नूर नाकु सारी हत तक पास। नेक्स्ट एस एस पी अनरिसर्व कैटगरी मूवत् पॉइंट नल्वत्त निंतिदे ई टी बी पी अनरिसर्व कैटगरी मूवत् पॉइंट नल्वत्त निंतिदे
ಇನ್ ನೆಕ್ಸ್ಟು ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸು ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಕೆಟಗರಿಯವರಿಗೆ 32.12 ನಿಂತಿರುವಂಥದ್ದು. ಇಷ್ಟು ಸ್ನೇಹಿತರೆ ಕರ್ನಾಟಕದ್ದು ಮೇಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವ್ರದ್ದು ಕೆಟಗರಿ ವೈಸ್ ಮತ್ತು ಒಂದು ಪೋಸ್ಟ್ ವೈಸು ಒಂದು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಇನ್ನು ಫೀಮೇಲ್ ಅವ್ರದ್ದು ನೋಡ್ತಾಕೋಣ. ಫೀಮೇಲ್ ಅವ್ರದ್ದು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಲಿಸ್ಟನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೋದು ಅದನ್ನು ಸಹ ನಾನು ನಿಮಗೆ ಈ ಒಂದು ಹೊಡೆದಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಇವಾಗ ಫೀಮೇಲ್ ಅವ್ರದ್ದು ನೋಡೋಣ, ಆಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಲಿಸ್ಟನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡೋದು ವೆಬ್ಸೈಟ್ ಮೂಲಕ ಅದನ್ನು ಸಹ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಓಕೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವಾಗ ಫೀಮೇಲ್ ಅವ್ರದ್ದು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. BSF ಅಲ್ಲಿ EWS ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು 28.18 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿರ್ತಾರೆ. CISF ಅಲ್ಲಿ EWS 29.56 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸಲ್ಲಿ EWS ಅಲ್ಲಿ ಯಾರೂ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಅದು ಬ್ಯಾಕ್ಲಾಗ್ ಅಂತ ಉಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಮುಂದಿನ ಸತ ಏನು ಕರೀತಾರೆ ಅವಾಗ ಅದು ಕಾಲ್ ಫಾರ್ಮ್ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟು BSF SC ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರು 27.91 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. CISF SC ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರಿಗೆ 32.57 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ITBP SC ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರಿಗೆ 26.54 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸ್ SC ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರಿಗೆ 25.99 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. BSF ST ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರಿಗೆ ಇದು ಇನ್ನು ST ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ SC ಇದ ಮುಗಿಸಿದ ಆಯಿತು. ಈಗ ಇವಾಗ ST ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವ್ರನ್ನ ನೋಡೋಣ. BSF ST ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು 32 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. CISF ST 36, ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸ್ ST 30.97. ನೆಕ್ಸ್ಟು BSF OBCಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. OBC ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅಂಡಿಸೋಡ್ ನೋಡೋಣ. BSF OBC ಬಂದುಬಿಟ್ಟು 32.12 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. CISF OBC ಬಂದುಬಿಟ್ಟು 36.33 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ITBP OBC ಬಂದುಬಿಟ್ಟು 31.39 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸ್ OBC ಬಂದುಬಿಟ್ಟು 31.74 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟು ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಕ್ಯಾಟಗರಿ ಅವ್ರದ್ದು ನೋಡ್ತಾ ಫೀಮೇಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವ್ರದ್ದು. BSF ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು 39.27 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. CISF ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು 41.28 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ITBP ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು 38.18 ತೊಗೊಂಡು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಿದ್ದಾರೆ. ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸ್ ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು 37.93 ತೊಗೊಂಡವರು ಪಾಸ್ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಫೀಮೇಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವ್ರದ್ದು. ಇವಾಗ ಮೇಲು ಮತ್ತು ಫೀಮೇಲ್ ಇಬ್ಬರದ್ದು ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ. ಇಷ್ಟು ನೀವು ಕಟ್ ಆಫನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಈ ವರ್ಷನೂ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಸಮಥಿಂಗ್ 24,300 ಚಿಲ್ಲರ್ ಪೋಸ್ಟ್ ಇದ್ದಾವೆ. ಈ ವರ್ಷ ನೀವು ಇಷ್ಟು ಒಂದು ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಸಾಕು, ಫೈನಲ್ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ನೀವು ಜಾಬ್ಗೆ ಜಾಬ್ಗೆ ಸೇರ್ಕೊಂಡಾಗೇನೆ. SC ST ಮತ್ತು OBC ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತುಂಬ ಕಡಿಮೆನೇ ನಿಲ್ತಾ ಇದೆ ಕಟ್ ಆಫು. ಅನ್ರಿಸರ್ವ್ ಮತ್ತು EWS ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಯಾರೆಲ್ಲ ಒಂದು SC ST ಆಗಿದ್ದರೆ ಒಂದು 30-35 ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು ನೀವು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅನ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಒಂದು 40 ತನಕ ನೀವು ಮಾಡಿದರೆ ಸಾಕು ಕರ್ನಾಟಕ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅವರು ನೀವು ಖಂಡಿತ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಜಾಬ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಇವಾಗ ಈ ಒಂದು ಲಿಸ್ಟನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೋದು ಅಂತ ಇವಾಗ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಓಕೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಗೂಗಲ್ ಕ್ರೋಮ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು SSC.NIC.IN ಅಂತ ಸರ್ಚ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಪೇಜ್ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲೊಂದು ಆಪ್ಷನ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು ಫೈನಲ್ ರಿಸಲ್ಟ್ ನಿಮಗೆ ಡೌನ್ಲೋಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಿಮಗೆ ಕಟ್ ಆಫ್ ಲಿಸ್ಟ್ ಬೇಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರಿಸಲ್ಟ್ ಅಂತ ಒಂದು ಆಪ್ಷನ್ ಕಾಣುತ್ತೆ ನೋಡಿ, ಇದರ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಈ ರೀತಿಯಾದ ಪೇಜ್ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಯಾವ್ದು ಬೇಕಾಗಿದೆ, ನಮಗೆ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ GD ಬೇಕಾಗಿದೆ, ಇದರ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇವಾಗ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೋದು ಏನು ನಿಮಗೆ ರಿಸಲ್ಟಿನ ಶೀಟ್ ಬೇಕಾ ಅಥವಾ ಕಟ್ ಆಫ್ ಶೀಟ್ ಬೇಕಾ, ಅದನ್ನ ನಿಮಗೆ ಯಾವ್ದು ಬೇಕು ನೋಡಿ ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ನಾನು ಆಲ್ರೆಡಿ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಮತ್ತೆ ನಾನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದರೆ ನೀವು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನನ್ನ ಚಾನಲಲ್ಲೂ ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ಈ ಲಿಸ್ಟ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಡೌನ್ಲೋಡ್ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದೇ ರೀತಿ ಒಂದು ಕಟ್ ಆಫ್ ವೀಡಿಯೋಸು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜಾಬ್ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳ ಈ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಸೋಣ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.